हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मी ज्योत्स्ना पाटील आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास या विषयाची आकारिक मूल्यमापन चाचणी अभ्यासूया वीस गुणांची चाचणी आहे चला तर मग प्रश्न पहिला पाहूया प्रश्न पहिला अ खालील वाक्य पूर्ण करा पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात उत्तर पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात दुसरं पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे टिंबटिंब भाग जमिनीने व्यापला आहे उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे एक तृतीयांश भाग जमिनीने व्यापलेला आहे सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंब गरज असते उत्तर सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते पुढचं इतिहास केवळ टिंबटिंब आधारे लिहिता येत नाही उत्तर इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिता येत नाही पाचवं आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली असते उत्तर आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते तर पाचपैकी चार विचारले जातात पुढचा आहे ब प्रश्न खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पृथ्वीचे परिभ्रमण कशास म्हणतात उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्यास पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात पुढचा प्रश्न हिमनग कशास म्हणतात उत्तर समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या तुकड्यांना हिमनग म्हणतात पुढचं इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात पुढचं कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो उत्तर कालमापन करण्यासाठी चौदा विश्लेषण काष्टवलयांचे विश्लेषण यांसारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो प्रश्न दुसरा अ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक जीवावरण कशास म्हणतात शिलावरण जलावरण व वा वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात पुढचा प्रश्न सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत उत्तर पर्यावरणात अनेक अन्नसाखळे अन्नसाखळ्यांमुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळते व तो जगतो वनस्पती व प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व पोषक घटक पदार्थ म्हणजेच क्षार तयार करतात यामुळे सूक्ष्मजीव महत्वाचे आहेत पुढचा प्रश्न कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक आणि सहस्रक इत्यादी कालगणना करण्याची एकके आहेत ब प्रश्न जरा डोके चालवा पृथ्वीच्या एका परिभ्रमा भ्रमणात तिची किती परिवलने होतात उत्तर पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी तीनशे पासष्ट दिवस व सहा तास असतो त्यामुळे पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तीनशे पासष्ट पूर्ण परिवलने व एक चतुर्थांश परिवलन होते म्हणजे सहा तासाचं एक चतुर्थांश लक्षात आलं मग तीनशे पासष्ट पूर्ण परिवलने आणि एक चतुर्थांश वरती पुढचं अन्नसाखळी तयार करा बेडूक घार अळी साप गवत गवत गवताला अळी खाते अळीला कोण खातं बेडूक आणि बेडकाला साप आणि सापाला घार खाते अशा पद्धतीने अन्नसाखळी तयार होते आकृतीचं नीट निरीक्षण करा त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल पुढचा प्रश्न पाहूया पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून त्या भोवती गोल करा पाच ग्रह शोधायचे आहेत चा चौकटीमध्ये मंगळ बुध शुक्र नेपच्यून युरेनस ही पाच ग्रह त्याच्यात आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा कर तुमच्या काही शंका असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे ती पण पहा धन्यवाद